अशी भूमिका आहे की आपण लोकांमध्ये जे चालू विषय आहेत म्हणजे करंट इश्यूज जे आहेत या करंट ज्वलंत प्रश्नांवर एक थोडस आणखी एक थोडीशी पुढची जरा अभ्यासातून आलेली अशी समज निर्माण करावी असा त्याच्यामध्ये उद्देश आहे. कारण आपण सोशल मीडियावर सुद्धा अनेक गोष्टी वाचतो, अनेक लेख वगैरे वाचतो, वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा वाचतो आणि टीव्ही चॅनलवर सुद्धा चर्चा बघत असतो. परंतु या सगळ्या चर्चांमध्ये जो एक सखोल दृष्टिकोन उभा राहण्याची जी गरज आहे म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक त्या चालू ज्वलंत विषयाबद्दल आपलं मत बनवण्यासाठी एक वेगळा चौफेर चारी अंकानी जो दृष्टिकोन पुढे यायला पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून काय करू शकतो यासाठी त्याला विचार करायला प्रवृत्त केलं पाहिजे अशी भूमिका आहे. त्यामुळे ह्या सत्यशोधक स्टडी सर्कलला आम्ही सुरुवात केली गेल्या 2 वर्षांपूर्वी आणि हे सत्यशोधक स्टडी सर्कल हे कुठल्याही प्रकारचं अकॅडमिक म्हणजे कुठल्याही तत्वज्ञानाची अकॅडमिक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी आम्ही घेत नाही. या प्रत्येक स्टडी सर्कलमध्ये आम्ही 2 वेगवेगळे अँगल 2 वेगवेगळे दृष्टिकोन एकाच विषयावरचे ठेवून आम्ही 2 वेगवेगळे वक्ते बोलवतो आणि ह्या 2 वक्त्यांनी वेगवेगळ्या वक्त्यांनी 2 वेगवेगळे दृष्टिकोन मांडणं म्हणजे परस्पर विरोधी दृष्टिकोन नव्हे तर कुठलाही सामान्य कार्यकर्ता असेल, सामान्य माणूस असेल, एक सजग माणूस जो असेल त्या सजग माणसाला आपली भूमिका तयार करण्याच्या दृष्टीने मदत व्हावी अशा दृष्टिकोनातून 2 दृष्टिकोन आपण सतत नेहमी या स्टडी सर्कलच्या माध्यमातून ठेवायचा प्रयत्न करत असतो. तर या सत्यशोधक स्टडी सर्कलची आतापर्यंत 2 वर्षात 18 चर्चासत्र झाली. आपण वक्त्यांना जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ आपण चर्चेलाही देतो. निम्मा निम्मा वेळ 1.5 तास वक्त्यांच्या मांडणीला आणि 1.5 तास आपण चर्चेला आणि त्या चर्चेमध्ये पहिला राऊंड जो असतो तो फक्त प्रश्नांचा असतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता, तुम्हाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण पहिल्या राऊंडमध्ये वक्त्यांच्या स्पष्टतेसाठी आणि वक्त्यांना सुद्धा राहिलेले मुद्दे सुटलेले मुद्दे सांगण्याच्या दृष्टीने तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये प्रश्न विचारायचे, दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे जे तुमचं मत असेल ह्याबद्दल जर झालेलं किंवा तुमचं वेगळं मत असेल वक्त्यांपेक्षा तर तेही तुम्ही मांडू शकता. पण ते 3 मिनिटापेक्षा जास्त तुम्ही काळ घेऊ नये कारण इतरांनाही बोलण्याची संधी मिळायला हवी असा आपला उद्देश आहे. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हे आपलं मत मांडण्याची प्रश्न विचारण्याची संधी मिळायला हवी असा आमचा उद्देश आहे. तर आज आपल्याकडे जो विषय ठेवलेला आहे ते संविधानातील मार्गदर्शक तत्वांचे राजकीय पैलू म्हणजे पॉलिटिकल रिफ्लेक्शन्स ऑन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असा आमचा आपला विषय आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळा वाचली असतील, ऐकली असतील, अधूनमधून वेगवेगळ्या चर्चांमधून फेसबुकवरच्या चर्चांमधून किंवा टीव्हीवरच्या चर्चांमधून सुद्धा ही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचे उल्लेख तुम्ही ऐकले असतील. परंतु त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीचं पण इंटरप्रिटेशन झालेलं आहे. हे इंटरप्रिटेशन काय आहे हे समजून घेण्याचा आजचा प्रयत्न आहे आणि आजच्या ह्या विषयासाठी आपल्याला खूप चांगले मान्य वक्ते लाभलेले आहेत आणि ते सगळे या कायद्याच्या क्षेत्रात अतिशय माहीर आणि अतिशय महत्वाचं काम करणारे आहेत. आपल्याकडे पहिले वक्ते जे आलेले आहेत ते ऍडव्होकेट संघराज रुपवते. ऍडव्होकेट संघराज रुपवते हे तुम्हाला माहिती असेल रमाबाई आंबेडकर नगरच्या गुन्हेगार कमिशनच्या संदर्भामध्ये विक्टिम्सच्या बाजूने केसेस लढलेले होते आणि यशस्वीपणे या केसेस त्यांनी केसेसचा निकाल आपल्या बाजूने करून घेतलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे हे आपले ऍडव्होकेट संघराज रुपवते आहे. ऍडव्होकेट संघराज रुपवतेंशी माझा आणखी एक असोसिएशन एक व्यक्ती म्हणून मी डॉक्टर कुंदा प्रमिला पेटकरी एक व्यक्ती म्हणून माझा यांच्याशी एक असोसिएशन असं आहे की जेम्स लेनच्या पुस्तकावर जेव्हा बंदी घातली गेली तर त्या पुस्तकावरची बंदी म्हणजे कुठल्याही पुस्तकावरची बंदी घालू नये म्हणजे आमचं असं म्हणणं नव्हतं की जेम्स लेनच्या मताशी आम्ही सहमत आहोत परंतु कुठल्याही पुस्तकावर बंदी घालू नये अशा मताचे आम्ही असल्यामुळे
संग्रहाचे उपवते मी आणि आमचे आनंद पटवर्धन आमचे मित्र होते असे आम्ही तिघांनी ती केस घातली होती आणि सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ती केस जिंकलेलो होतो. जिंकलेलो होतो याचा आनंद असा नव्हे, परंतु म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकावर सुद्धा रिलिजन हिंदुइझम वर सुद्धा बंदी घातली गेली होती आणि अशा प्रकारे बंदीचे प्रयत्न आपल्याच विरोधात जाणारे असतात या दृष्टिकोनातून आम्ही ही केस लढलेली होती आणि त्याला यश मिळालं. आपल्याला दुसरे वक्ते लाभलेले आहेत ते म्हणजे ऍडव्होकेट मिहिर देसाई. मिहिर देसाई हे अनेक म्हणजे आमच्या पिढीचे समकालीन मित्र आहेत, चळवळीतले मित्र आहेत. आमच्या प्रत्येक ह्युमन राईट्सच्या लढ्याला ते आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत उभे असतात. त्यांनी आमच्या वतीने खूप मोठ्या केसेस हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा लढलेले आहेत. त्यांनी रमाबाई आंबेडकर नगरच्या केसमध्ये सुद्धा त्यांनी ह्या प्रकारे आपल्याला मदत केलेली आहे. इन्स्पेक्टर कदम यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि त्यांनी महत्वाच्या केसेस सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा लढलेल्या पर्यावरणाविषयीच्या अनेक केसेस त्यांनी अतिशय यशस्वीपणे त्याचा निकाल लावलेला. तर अशा प्रकारचे आपल्याले हे दुसरे वक्ते आहेत ऍडव्होकेट मिहिर देसाई आणि आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभलेले आहेत ते आपले ऍडव्होकेट सुनील दिघे. ऍडव्होकेट सुनील दिघे हे अतिशय त्यांचं वय आता 75 आहे पण तरी सुद्धा अतिशय ऍक्टिव्ह आहे आणि ते सुद्धा आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या ह्युमन राईट्स म्हणजे मानव हक्क आयोग आपल्या चळवळींच्या संदर्भामध्ये त्या केसेस लढतात. मुख्य म्हणजे त्यांचं आता महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आम्हाला म्हणजे आम्हाला जवळून माहिती आहे ते असं की पर्यावरणाच्या संदर्भामध्ये ज्या अनेक कंपन्या प्रदूषण आणि असं जे काही करत असतात आणि त्याचा निकाल जनतेच्या बाजूने आपल्याला म्हणजे जनतेच्या हिताच्या दृष्टीने कसा लागता येईल असा प्रयत्न त्यांचा असतो. तर मी आजच्या कार्यक्रमाची सूत्र ऍडव्होकेट सुनील दिघे यांच्याकडे देते. या घटनेच्या सगळ्या आस्पेक्टच्या बाबतीमध्ये पूर्णपणे कल्पना असलेले आणि त्याची आज अंमलबजावणी काय होते माहिती असणारे आहेत. प्रत्येकाने अगदी आजच्या घटनेमध्ये दोन्ही पक्षांनी फार महत्वाच्या प्रश्नावर कायद्याच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला घटनेच्या विरोधात किंवा मानवी हक्काच्या विरोधात कोणत्याही पद्धतीने कायद्याला सोडवले जेव्हा जातात त्याला कोर्टामध्ये हिरिरीने नुसतेच लढलेले नाही तर नवीन नवीन लढण्याचे मार्ग पाहून शोधून काढलेले आहेत. ते फार परिणामकारक होत्या आणि नवीन मार्ग कायदेशीर लढाईमध्ये अंमलात आणले आणि ही महत्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या काळात भले काँग्रेस असो किंवा आजचं बीजेपीचं सरकार असो प्रत्येक काळामध्ये घटनेची काही असंबंधी सुरू झालेली आहे. सुरुवातीची घटना आजची अंमलात येत असलेली घटना अस्तित्वात असलेली घटना या दोनमध्ये जो काही फरक स्पष्टपणे दिसून येतो त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना तसेच जे कोणी पुढाकार घेऊन त्या हक्कांसाठी लढत आहे किंवा जिथे हक्क मानले जात आहे लढत आहे त्यासाठी या सगळ्या आजच्या चर्चेची व्यक्त करत आहे. आज इतके महान भयानक प्रश्न तयार झाले विशेष करून गेल्या 3 वर्षामध्ये नवीन सरकार आल्यापासून या घटनेच्या बाबतीत सगळ्यांनाच हा प्रश्न उभा राहतो की या घटनेला आपण महत्व काय आहे, या घटना कशासाठी आहे. मागील पूर्वीच्या काळापासून ज्या वेळेला इंडियामध्ये इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे चार्टिस्ट मुव्हमेंट ही तयार झाली लोकांचा जो अधिकार होते जाहीरनामा तो चार्टर जेव्हा राजाकडे सादर केला गेला महत्वाचा प्रश्न बघा जेलमध्ये असलेला कोणी किंवा तो त्यावेळेचा तुरुंगा वाचत असलेला राजाच्या कैदीत किंवा सरदाराच्या कैदीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ज्याला त्याच्या नातेवाईकांना किंवा गावातल्या लोकांना माहीत नाही कुठे आहे त्याला हजर करण्यासाठी पहिल्या ते अधिकार म्हणतात. म्हणजे तो हा जाहीरनामा
त्याला एक कायदेशीर स्वरूप दिलं आणि ती आजची आपली भारतीय घटना ही आपल्या हातामध्ये आहे आणि याला जर धक्का लागला गेला तर आपले अधिकार कसे जातात आपण फक्त आणीबाणीच्या काळात आणीबाणीच्या काळामध्ये जे होते जे करू नये त्यांना कल्पना नसेल वाचलं असेल पण त्या काळामध्ये आपले सगळे अधिकार कशा रीतीने काढले गेले होते फार नाममात्र अधिकार आपल्याला दिलेले होते सगळ्यांना आठवत असे. आज ज्या वेळेला हे सरकार आलं तर मी आठवण करून देण्यासाठी की आमचा जर जगण्याचा हक्क त्याच्यामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये हा जो हक्क काढून द्यायचा जो प्रयत्न झाला मला फिफ्थ बँकच्या केसची आपल्याला कल्पना आहे. ती केस मीर देसाईकडे सुटकता होती. मी सर्वजण त्या केसमध्ये होतो आणि त्या मला लक्षात आलं मुठभर होतो आणि काय खायचं आणि काय खायचं नाही हा आमचा अधिकार. आज आजच्या घटकेला पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये पुणा युनिव्हर्सिटीमध्ये जे काही गोष्टी आल्या व्हेज खावं का नॉनव्हेज खावं यावर जर का वाद होत असेल तर आपण कोणत्या दिशेने जातोय आणि घटनेचे अधिकार कोणते आणि प्रत्यक्षमध्ये त्याची अंमलबजावणी कोणती होते हे आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. केवळ मी केवळ खाण्याचा अधिकारच नाही म्हणत शिक्षणाचा अधिकार असेल सगळ्या गोष्टींचे जे अधिकार आहेत हे जे घटनेमध्ये आहेत ते अधिकार आज मागच्या काळाने कसे काढण्यात येत आहेत ज्याचा मुद्दे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या विषयात त्या ज्या प्रमाणात दिसतात. माझी एक सर्वांना एवढी सूचना आहे विशेष करून वक्त्यांना केवळ घटनेतली जी मार्गदर्शक तत्व केशवानंद भारतीच्या केस नंतर 1973 नंतर या वेळेला त्यांना एक प्रकारचा एक छेद देण्यात आला त्याच्यावर काही बंधनं घालण्यात आली आणि जी मार्गदर्शक तत्व घटनेचा एक भाग होता घटनेच्या भागाला जर कमी महत्व देऊन फक्त फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वेचा भेद केल्यामुळे कायद्याच्या द्वारे मार्गदर्शक तत्वे अंमलात येत नाहीत मोठे नुकसान होत आहे हे आपल्याला वारंवार दिसून येते. माझी खात्री एक वाटते या संदर्भात पण पाहतील आज घटनेमध्ये अनेक गोष्टी डोळ्यासमोर यायला लागलेल्या आहेत की राईट टू एज्युकेशन आला पण राईट टू एज्युकेशन कायदा आला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा किती झाला हे देखील वक्त्यांच्या सांगता नाही कारण मार्गदर्शक तत्व आणि हे घटनात्मक अधिकार या दोन्हीमध्ये कसं प्रत्यक्षामध्ये आश्रय दिला जातोय आणि आपले घटनेचे अधिकार हे कोणत्या ना कोणत्या तरी नव्या कायद्याखाली देत आहेत असं दाखवून मागच्या दारांनी काढून घेण्यात येते त्याच्याबद्दल निश्चितपणे आपल्याला सांगण्यात येईल. जरूर या प्रश्नाला हात घाल. आज काश्मीरचा जरी जो प्रश्न आलेला आहे तोही महत्वाचा आहे की त्यामध्ये पुढे काय होणार कारण भारतामध्ये जे महत्वाचे अधिकार या घटनेमध्ये दिलेले जे तुमचे डॉक्टर कलम आहे घटनेमध्ये त्या कलमामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याला जर छेद जात असेल तर या घटनेला अर्थ कसा राहणार मागच्या कारण जी घटना तोडली जाते त्याबद्दल देखील काय करायचं हाही मोठा प्रश्न आहे. रोहिंग्याच्या प्रश्नावर आणखीन दिसून आलं की जे या ठिकाणी एकदम कितीतरी वर्षापासून शांतपणे राहत होते त्यांना अधिकार दिलेला होता त्यांच्याकडे पासपोर्ट आहे युनो राष्ट्रसंघाच्या सगळ्या किंवा वेगवेगळे करार झालेले आहेत त्याप्रमाणे त्यांचे अधिकार आहेत पण आज त्यांना हकलून लावतात म्हणजे राहण्याचा अधिकार देखील काढून घेतला जातोय पासपोर्ट असताना देखील तो अधिकार नाकारला जातोय असे वेगवेगळे प्रश्न जे आलेले आहेत की राहण्याचा हक्क पण काढून घेतला जातोय आणि खात्री आहे की या जो मार्गदर्शक तत्वामध्ये अनेक गोष्टींचा जो अंतर्भाव आहे त्याला तो छेद व्यापला म्हणजे त्याला जरूर त्याला हा कारण मी अडवोकेट संघाला बोलतो होते यांना त्यांनी बोलावं आणि माझी एक खास महत्वाची गोष्ट आहे की आज जो काही रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घोळ घातला जातोय आणि सगळे अधिकार विशेष करून दलित मागासवर्गीय आदिवासी
इव्हन सफाई कामगार या सगळ्यांचे जे घटनात्मक अधिकार आहेत ते मार्गदर्शकाने काढले जात आहेत. मार्गदर्शक तत्व असताना पण काढले जात आहेत. सुप्रीम कोर्टला आज काय केसेस काय होणार आहेत येत आहे आणि आज आर्ग्युमेंट पण चालू आहे. हाईट प्रश्न हे वेगळ्या प्रकारे मांडली.